हिंगणघाट जळीत प्रकरणाची दुःख व हृदयातून समाजमन सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच सावनेर शहरात एका माथेफिरूने नॅशनल एड्स ऑर्गनायझेशनच्या टीमवर ॲसिड हल्ला करून आपल्या विक्षिप्त मानसिकतेचा परिचय दिला. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल हॉस्पिटलच्या नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या प्रोजेक्टवर कार्यरत STI एड्स या आजार व रुग्णांवर सर्वेक्षण करण्याकरिता सहाय्यक प्राध्यापिका 27 वर्षीय सोपी सायना यांच्या 2 टीम सावनेर येथे आल्या. सर्वेक्षण करीत असताना आरोपी 22 वर्षीय निलेश अशोक कनेरे याने सोपी सायना यांच्या टीमवर ॲसिडसारखे द्रव्य फेकले असता सोपी सायना यांच्या मांडीवर सोबतच 14 वर्षीय गौरी व 40 वर्षीय सुरेखा यांच्यावर सुद्धा ते द्रव्य उडाल्याने त्यांना जळजळ होऊ लागली. घटनेची माहिती कळताच आरोपीला ताब्यात घेऊन पीडित जखमींना तात्काळ सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविण्यात आले. सावनेर पोलीस स्टेशनमध्ये आज साधारणतः 12:30 सुमारामध्ये नागपूर GMC यांची एक मेडिकल टीम एड्सच्या सर्वेच्या दरम्यान एक निलेश कन्हेरे नावाचा 22 वर्षाचा मुलगा आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी ह्यांच्यावरती ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये जे प्राध्यापिका किंवा ज्या त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे ॲसिडमुळे दुखापती या ठिकाणी झालेल्या नाही आहेत. ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारे प्रेमसंबंधातून किंवा पूर्वीच्या ओळखीतून कुठल्याही प्रकारे हा गुन्हा या ठिकाणी घडलेला नाही आहे. आरोपीकडे विचारपूस चालू आहे आणि आरोपी हा सध्या थोडासा अल्कोहोलच्या प्रेशरमध्ये असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे विचारपूस करतो. या ॲसिड हल्ल्यात प्रभावित तिन्ही महिलांची प्रकृती स्थिर असून सावनेर पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक कोळी पुढील तपास करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील कम्युनिटी मेडिसिन विषयामधल्या लेक्चरर डॉक्टर सोफी या सावनेरमध्ये पहिला पार इथे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज याच्यावर एक प्रकल्प करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका अज्ञात इसमाने जो की असं ऐकण्यात आलेलं आहे की थोडं त्याला मानसिक आजार आहे आणि तो दारू पिलेला आहे त्याने त्या मॅमवर आणि आणखी काही लोकांवर ॲसिड हल्ला केलेला आहे. हा निंदनीय आहे. अशा प्रकारची घटना घडायला नाही पाहिजे. बरेचसे म्हणजे लेडीज आमचे स्टाफ आहे त्यांना बरेच वेळा फील्डमध्ये जावं लागते. या प्रकारचे प्रॉब्लेम झाले तर बरंच म्हणजे बाहेर जाणंही मुश्किल होऊन जाईल. जो व्यक्ती आहे आरोपी आहे त्याचा मे बी मानसिक लेवल त्याची बरोबर नसू शकते. काही वेगळे प्रॉब्लेम्स असू शकते पण त्यांनी अशा प्रकारचा करायला नाही पाहिजे. खरं तर हे फार वाईट आहे. हे व्हायला नको. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व व्हावेत आणि कुठेतरी त्यातून मार्ग मिळावा आणि रुग्णाला त्यांची सेवा मिळावी ह्यासाठी आम्ही लोक फील्डमध्ये जात असतो. आणि खरं तर आमच्यासोबत तिथे काहीही सिक्युरिटी हा प्रकार तर नसतोच की कुणी संरक्षण मिळेल असं काहीही नसते. सर्वजण स्वतःच्या जबाबदारीवर एक सेवा देण्यासाठी तिथे जातात व त्यानंतर हा असा प्रकार घडतो. फार वाईट आहे. जखम सर तिथं रेडनेस पण आलेला आहे त्यांना. मी दोघांचे ड्रेसिंग केलेले आहे दोघांचे म्हणजे मुलीच्या आणि त्यांची सोबत ते दुसरी जे बाई होती त्यांना दोघांना ड्रेसिंग केलेली आहे तर थोडासा इथं त्यांना छाले टाईप आलेला. पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.